खरीप आढावा बैठक ही घेतली जाते दरवर्षी। यावर्षी सुद्धा कोरोना असल्यावर VC द्वारे या ठिकाणी आमदार खासदारांची आणि जिल्हा परिषद सगळे पदाधिकारी कलेक्टर CO कृषी अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली। त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या आलेल्या सूचना आणि आपण केलेली तयारी याच्यावर सगळी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावर्षी आपल्याकडे 1,33,000 मटेरियलचा साठा सध्या उपलब्ध आहे। बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही बियाणं बाहेर राज्यातून येतं आणि नकली बियाणांमध्ये शेतकरी फसतात, त्याच्यामुळे 16 भरारी पथकं कलेक्टरांच्या आदेशानुसार कृषी अधिकाऱ्यांनी नेमलेले आहेत। त्यांनी दररोज 5 तरी एका भरारी पथकाने दुकानाची चेकिंग करावी। जिथे राज्याची हद्द संपते तिथे आपलं एक भरारी पथक कायम उभं राहील, जेणेकरून नकली बियाणं हे आपल्या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे येतं ते येऊ नये अशा पद्धतीची उपाययोजना आहे। धूळ पिरणी शेतकऱ्यांनी करू नये अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। 1 वाण आणि 1 गाव ही संकल्पना जी शासनाची आहे ती सगळ्या शेतकऱ्यांनी राबवण्याचा प्रयत्न करावा अशाही सूचना या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे जैविक खतं या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन जास्त रासायनिक खतं देणारा जळगाव जिल्हा ज्याचं नाव आहे ते कमी करण्याकरता 10% तरी जैविक खताचा वापर केला आणि 10% खत इतर रासायनिक खतं जर कमी केली तर तो फार मोठा काम शेतकऱ्यांकरता होऊ शकेल अशा वेगळ्या वेगळ्या सूचना या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत। कर्जाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकाराच्या बाबतीमध्ये विमाच्या बाबतीत त्याचप्रमाणे कर्जामध्ये JDCC बँक असेल नॅशनलाइज बँक असेल विमाच्या बाबतीमध्ये असेल अशा सगळ्या चर्चा या बैठकीमध्ये घेण्यात आल्या। रॅक जे मटेरियलचे लागतात कुठे रॅक लागावेत शॉर्टेज कुठे असते याचीही सुद्धा फुलफिल तयारी आम्ही केलेली आहे, जेणेकरून यावर्षी शेतकऱ्याला मटेरियलकरता बियाण्याकरता बाहेर जाता येऊ नये। आज कोरोनाची जरी स्थिती असली तरी बांधावर खत आणि बांधावर या ठिकाणी बियाणं देण्याची तयारी कृषी खात्याने केलेली आहे। सर, कृषी खात्यामध्ये जी कर्मचारी आहेत ते खूप कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये खूप मोठा प्रभाव होतो, त्याच्यामध्ये कसं बघता येईल? निश्चितपणाने जवळपास 49% कृषी कर्मचारी जळगाव जिल्ह्यामध्ये कमी आहेत, ही स्थिती सगळ्या राज्याची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कृषी कर्मचारी मिळावे याच्याकरता आपण मागणी करत आहोत आणि ज्याप्रमाणे मेडिकलचे किंवा पोलीसचे इतर लोक फ्रंटलाईन वर्कर आहे त्याप्रमाणे कृषी कर्मचारीसुद्धा फ्रंटलाईन वर्कर असावेत ही मागणी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कॅबिनेटमध्ये मी करणार आहे। याचं कारण 2-3 कर्मचारी आपले हे कृषी खात्याचे बांधावर काम करत असताना किंवा बांधावर सूचना देत असताना एक्सपायर झाले, त्यांचा समावेश हा त्या ठिकाणी करण्यात यावा ही मागणी या ठिकाणी करणार आहोत। जिल्ह्यामध्ये पाहिलं तर त्या पद्धतीने अजूनही टँकर फीड गावांची कुठली अजून मागणी नाही। पाण्याच्या बाबतीमध्ये सदर ज्या मागण्या येत आहेत तर इंधन विहिरीच्या बाबतीमध्ये कमी पाणी झालं असेल तर विहीर अधिग्रहित करणे अशा मागण्या आहेत, त्याचप्रमाणे विहीर खोलीकरण करणे अशा मागण्या आहेत, TPSW करावे अशा मागण्या आहेत। त्यामुळे फार मोठी टंचाई ही जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात भासेल असं चित्र आज नाही। नाही, मागे 4 पोलीस पाटलांचा प्रस्ताव आला होता, आपण त्याचा पाठपुरावा केला होता आणि चौघी पोलीस पाटलांना 50-50 लाख रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे। असे काही प्रस्ताव पोलीस खात्याचे प्रलंबित असतील तर त्याचाही पाठपुरावा करून त्या कुटुंबांना मदत देण्यात येईल। सरकारने सांगितलं की ज्या ठिकाणी नॅशनलाइज बँकेमधून काही शेतकरी कर्ज घेतात, काही शेतकरी हे JDCC बँकेकडनं कर्ज घेतात, तर त्या बाबतीमध्ये जे शेतकरी आज कर्जाकरता तयारीत बसलेले आहेत त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या म्हणण्याप्रमाणे कर्जाचा पुरवठा होत नाही आहे। त्याच्याकरताच एवढ्या 2 दिवसामध्ये या बँकांच्या बैठका घेऊन ज्या बँका हलगर्जीपणा करत असतील आणि इथला जो शेतकरी राजा आहे जो 52% रोजगार जनतेला या ठिकाणी देतो त्या धंद्यामधला जो प्रमुख शेतकरी आहे त्याला जर कर्ज देण्याकरता कोणी नाटक करत असेल तर त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत।